कोपरगाव शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांनी कोपरगावच्या आमदारांच्या प्रयत्नाने स्मशानभूमी सुशोभित करण्यासाठी 17 मार्च 2016 रोजी 14,76,885 रुपये खर्च करून पेविंग ब्लॉक, शेड व दाहिन्या असा प्रकल्प केला. दाहिन्या मोडकईस निघाल्यास कोपरगाव नगरपालिकेला वारंवार पाठपुरावा केला, दुरुस्तीची मागणी केली, पण ना गुणवत्ता तपासली गेली. या निषेधार्थ दाहिन्यावर बसून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आंदोलन केले. March 2019 शुक्रवार रोजी सकाळी 8 ते 10:30 वाजेपर्यंत या तुटलेल्या दाहिन्यावर बसून राहण्याचा सत्याग्रह संजय काळे यांनी केला. मनुष्याला मरण पावल्यानंतर त्यांच्या शरीराचा अंत्यविधी ज्या दाहिन्यावर केला जातो त्या दाहिन्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. कोपरगाव अमरधाम येथील या दाहिन्यांचे साधारण 1 वर्षात काम पूर्ण झाले. दोष निवारण कालावधी 1 वर्षाचा होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोपरगाव नगरपालिकेला हस्तांतरित केल्या आणि दाहिन्या मोडकळीस निघाल्या. साधारण January 2018 पासून मी कोपरगाव नगर परिषदेला वारंवार पाठपुरावा केला, दुरुस्तीची मागणी केली. मुख्य सचिव, मुख्यमंत्री, जिल्हा अधिकारी अशा अनेक ठिकाणी फोटो व निवेदन पाठवले. ना गुणवत्ता तपासली, ना भ्रष्टाचारावर कारवाई झाली, ना दुरुस्ती झाली. या 2 महिन्यात January 2018 पासून बंद आहे. कोपरगाव नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवते व सार्वजनिक बांधकाम नगर परिषदेकडे. ह्या दाहिन्या मात्र दुरुस्ती व प्रेताच्या प्रतीक्षेत. प्रत्येक अधिकाऱ्यांना त्यांचा वाटा मिळाला, त्यामुळे जनतेच्या सुविधेचे आणि राष्ट्रीय संपत्तीच्या रसाने नेते व अधिकाऱ्यांना तक्रारी करून देखील वर्ष घेणे देणे नाही या गेंड्याच्या कातडीच्या शासनाचा व निष्क्रिय नगराध्यक्ष यांचा मी निषेध करतो, असे संजय काळे म्हणाले. कोपरगाव नगर परिषद हद्दीमध्ये कोपरगाव नगर परिषद मालकीचे या ठिकाणी अमरधाम येथे 2 दाहिन्या बांधण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने या दाहिन्या पूर्ण केल्या. यासाठी 14 लाख रुपये खर्च आला. 1 वर्षामध्ये ह्या दाहिन्या तुटल्या. या संदर्भामध्ये कोपरगाव नगर परिषदेला मी वारंवार पत्र दिले आणि तुम्ही या वाहिन्या दुरुस्त करा, नवीन टाका. जनतेची अडवणूक होती या संदर्भामध्ये पाठपुरावा केला, परंतु कोपरगाव नगर परिषदेने सांगितलं की हे काम हस्तांतरण आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ज्यावेळी मी काल गेलो त्यांनी मला सांगितलं की ह्या दाहिन्यांचा अंतर्भूत या टेंडरमध्ये अंतर्भूत नव्हत्या, ह्या आमच्या ठेकेदाराने बसून दिलेल्या आहेत. मग हे नगरपालिकेची जबाबदारी बनते की हे असुविधा गेल्या 1 वर्षापासून चालू आहे. या ठिकाणी ह्या दाहिन्यांवरती कुठल्याही प्रकारचं प्रेत जाळलं जात नाही. ही जनतेला होणारी अडवणूक आहे. जर शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी या ठिकाणी सुविधा असायला पाहिजे. कोपरगाव नगर परिषद हद्दीमध्ये ह्या अमरधाममध्ये कंपाऊंड वॉल नसल्यामुळे अनेक डुकरे ह्या ठिकाणी येतात. अशा परिस्थितीमध्ये या नगराध्यक्ष स्वतः येऊन ह्या ठिकाणी पाहणी करून गेले, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची दुरुस्ती या दाहिन्यांची केलेली नाही. म्हणून मी आज ह्या दाहिन्यावर बसून आंदोलन करतोय की ह्या दाहिन्या दुरुस्त करा, नव्या टाका आणि जनतेला अर्पण करा. आणि ह्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर ह्या भ्रष्टाचाराची देखील चौकशी व्हावी. वारंवार अर्ज करून, वारंवार आंदोलनं करून जर ह्या सरकारला कळत नसेल तर हे सरकार निष्क्रिय सरकार आहे आणि हा नगराध्यक्ष निष्क्रिय आहे असं मला खेदाने म्हणावं लागेल. वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज. वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.